नमस्कार मित्रांनो, सूरज पांगारकर ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कंपाउंडिंग ऑफ अ स्टीम टर्बाइन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. कंपाउंडिंग ऑफ अ स्टीम टर्बाइन म्हणजे काय असतं? मित्रांनो, इम्पल्स टर्बाइन मध्ये कंपाउंडिंग करावी लागते आपल्याला, हे नेहमी लक्षात ठेवायचंय. जे की आपण इम्पल्स टर्बाइन शिकलोय त्या इम्पल्स टर्बाइन मध्ये आपल्याला कंपाउंडिंग करावं लागतं. आता कंपाउंडिंग का करावं लागतं किंवा कंपाउंडिंग म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. त्यासाठी मी इम्पल्स टर्बाइनची प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम इथं ड्रॉ केलेली आहे. तुम्हाला सर्वांना ही डायग्राम माहीत आहे. ओके, तर लक्षात घ्या, इम्पल्स टर्बाइन मध्ये जो प्रेशर आहे, इनलेट प्रेशर, तो असेल आपला बॉयलर प्रेशर. बॉयलर प्रेशर म्हणजे व्हेरी हाय प्रेशर. त्यानंतर एक्झिट प्रेशर जो असेल, टर्बाइनचा एक्झिट प्रेशर, तो असेल आपला कंडेन्सर प्रेशर, तो असतो व्हेरी लो प्रेशर. याचाच अर्थ काय होतो, स्टीमचं जे एक्सपान्शन होतं टर्बाइनमध्ये, स्टीमचं जे एक्सपान्शन होतं हे व्हेरी हाय प्रेशर म्हणजे बॉयलर प्रेशर पासून व्हेरी लो प्रेशर म्हणजे कंडेन्सर प्रेशर पर्यंत स्टीमचं काय होत असतं, एक्सपान्शन होत असतं. हे मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस हाय प्रेशर पासून सडन प्रेशर हा लो होतो, म्हणजे बॉयलर प्रेशर हा सडनली कंडेन्सर प्रेशर बनतो, हाय टू लो प्रेशर पर्यंत ज्यावेळेस स्टीम एक्सपांड होते त्यावेळेस स्टीमची वेलॉसिटी एक्स्ट्रीमली हाय असते. इथं आपण दाखवलं होतं बघा, या नोजल मध्ये सडनली वेलॉसिटी इन्क्रीज होते आणि ह्या हाय वेलॉसिटीची स्टीम टर्बाइन ब्लेड वरती जाऊन काय होते, इम्पॅक्ट होते. एवढी हाय वेलॉसिटीची स्टीम जर टर्बाइनच्या ब्लेडवर जाऊन इम्पॅक्ट होत असेल तर टर्बाइनचा जो रोटेशनल स्पीड असतो हा खूप जास्त असतो. खूप जास्त का असतो हे लक्षात घ्या. इथं जे वेलॉसिटीचं जे इन्क्रीज होण्याची जी लिमिट आहे बघा, इथं सडनली वेलॉसिटी काय होते, इम्पल्स टर्बाइन मध्ये इन्क्रीज होते आणि इन्क्रीज झालेली हाय वेलॉसिटीने स्टीम टर्बाइन ब्लेडवरती इम्पॅक्ट होते, त्यामुळे टर्बाइनचं जे रोटेशनल स्पीड असतं ते एक्स्ट्रीमली हाय असतं. हे लक्षात घ्या, हाय रोटेशनल स्पीड ऑफ टर्बाइन ड्यू टू एक्सपान्शन ऑफ स्टीम फ्रॉम हाय प्रेशर, दॅट इज बॉयलर प्रेशर, टू लो प्रेशर म्हणजे कंडेन्सर प्रेशर. तर एक मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो टर्बाइनचा हाय रोटेशनल स्पीड असतो हा प्रॅक्टिकली आपल्या कुठल्याही कामाचा नाही. ओके, मी पुन्हा रिपीट करतोय की हा जो हाय रोटेशनल स्पीड आहे टर्बाइनचा हा प्रॅक्टिकली आपल्या कुठल्याही कामाचा नाहीये. प्रॅक्टिकली पर्पजसाठी तुम्ही त्याला युज करू शकत नाही. आपल्याला असं वाटू शकतं की हाय स्पीड म्हणजे हाय पॉवर आपल्याला मिळेल, तसाही त्या अर्थ होत नाही. तर जनरली हाय स्पीड म्हणजे बघा, मी तर लिहिले तुम्हाला समजण्यासाठी की असं समजू आपण, टर्बाइनचा जो स्पीड असेल तो 30,000 RPM असेल. ओके, किती, 30,000 RPM. तुम्हाला लक्षात येत आहे की ह्या 30,000 RPM 30,000 RPM हाय रोटेशनल स्पीड प्रॅक्टिकली आपल्या कुठल्याही युजफुल नाहीये, कुठल्याही कामाचा नाहीये. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टर्बाइनचा जो स्पीड आहे तो रिड्यूस करावा लागेल, कमी करावा लागेल. रिड्यूस किंवा कमी करणे याचा अर्थ खूपच कमी करणे असा अर्थ नाहीये, तर एका ऑप्टिमम लेवलला आणावा लागेल. हे लक्षात घ्या, हाय रोटेशनल स्पीड पासून आपल्याला तो जो स्पीड आहे तो रोटरचा स्पीड किंवा टर्बाइनचा स्पीड कमी करून एका ऑप्टिमम लेवलला आणावा लागतो. तो ऑप्टिमम लेवल जनरली असतो आपला तो म्हणजे 3,000 RPM. ओके, हा एक प्रॅक्टिकल रोटेशनल स्पीड आहे टर्बाइनचा. ओके, 3,000 RPM म्हणजे आपल्याला 30,000 RPM हाय रोटेशनल स्पीड नकोय, तर तो रिड्यूस करून ऑप्टिमम स्पीड पाहिजे आपल्याला 3,000 RPM. ओके, तर हा स्पीड रिड्यूस करण्यासाठी जी काही मेथड वापरली जाते त्या मेथडला म्हणतात कंपाउंडिंग. हे नेहमी लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतोय, हा जो रोटरचा हाय स्पीड आहे, हा रोटरचा हाय स्पीड आपण ऑप्टिमम लेवल पर्यंत डिक्रीज करतो, रिड्यूस करतो. ही रिड्यूस करण्याची, स्पीड रिड्यूस करण्यासाठी जी मेथड आपण वापरतो त्या मेथडला आपण म्हणतो कंपाउंडिंग. हे नेहमी लक्षात ठेवायचंय, कंपाउंडिंग ही टर्बाइनचा रोटर स्पीड कमी करण्यासाठी जी मेथड आपण वापरतो दॅट इज कंपाउंडिंग. ओके, जी मी आता म्हटलं की हा जो हाय स्पीड आहे हा प्रॅक्टिकल पर्पज साठी युजफुल नाहीये, असं मी काय म्हटलं, तुम्हाला लक्षात येत आहे, हाय वेलॉसिटीने स्टीम इम्पॅक्ट झाली, टर्बाइनचा खूप हाय स्पीड आहे, आपण तो घेतलाय सपोज 30,000 RPM आहे, 30,000 RPM ने जर टर्बाइन फिरत असेल, हाय रोटेशनल स्पीडने जर टर्बाइन फिरत असेल,
तर टर्बाइनचे जे ब्लेड्स आहे त्या ब्लेड्सवर स्ट्रेसेस डेव्हलप होतात हे लक्षात घ्या. एवढ्या हाय वेलोसिटीने स्टीम ज्यावेळेस इम्पॅक्ट होईल आणि एवढा हाय स्पीड असेल त्यावेळेस त्या टर्बाइन ब्लेडवरती स्ट्रेसेस डेव्हलप होतात आणि या स्ट्रेसेस डेव्हलप झाल्यामुळे हा जो टर्बाइन ब्लेड आहे हा फेलियर होण्याचे चान्सेस असतात हे लक्षात घ्या. फेलियर होऊ शकतो तो जो ब्लेड्स आहे ते फेलियर होऊ शकतात ओके. आणि त्यानंतर इथं फ्रिक्शनल लॉसेस होऊ शकतात. हे तीन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहेत हाय रोटेशनल स्पीड बरोबर. काय पहिला म्हणजे स्ट्रेसेस तयार होतात. स्ट्रेसेसमुळे काय होत आहे व्हायब्रेशन क्रिएट होतात टर्बाइन मध्ये स्ट्रेसेस क्रिएट होतात त्यामुळे टर्बाइन फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात. टर्बाइनचे ब्लेड्स फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात. फ्रिक्शनल लॉसेस होतात आपले. हे सर्व होऊ नये म्हणून आपण टर्बाइनचा स्पीड काय करत असतो रिड्यूस करत असतो. रिड्यूस रोटर स्पीड अप टू दी ऑप्टिमम लेवल. मग ही जी ऑप्टिमम लेवल आपण अचीव करतो टर्बाइन स्पीडची त्या ऑप्टिमम लेवल अचीव करण्याच्या मेथडला म्हटलं जातं कंपाउंडिंग ऑफ स्टीम टर्बाइन ओके. हे लक्षात घ्या रोटर स्पीड रिड्यूस करणे ऑप्टिमम लेवल पर्यंत त्यासाठी जी मेथड वापरतात त्याला म्हणतात कंपाउंडिंग. याचे तीन टाइप असतात. पहिला असतो प्रेशर कंपाउंडिंग, दुसरा असतो वेलॉसिटी कंपाउंडिंग, तिसरा असतो प्रेशर वेलॉसिटी कंपाउंडिंग. हे तीनही टाइप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके. थँक्यू. धन्यवाद.